बेळगाव महापालिकेवर मतदारांनी राष्ट्रीय पक्षाला कौल दिला असून आम आदमी पार्टी या प्रादेशिक पक्षाला पूर्णपणे नाकारले आहे। महापालिकेसाठी आमकडून 27 जागांवर निवडणूक लढविण्यात आले, त्यापैकी एकाही जागेवर त्यांना विजय मिळविला आला नाही। हार कशामुळे झाली याचा अभ्यास आपला करावा लागणार आहे। आम आदमी पक्षाने दिल्लीत सत्ता काबीज केली होती, तर देशभरातही काही राज्यात विधानसभा व लोकसभेत त्यांचे काही उमेदवार निवडून आले आहेत। मात्र बेळगाव महापालिकेच्या रणसंग्रामात आपने पहिल्यांदाच उडी घेतली, मात्र त्यांना एकही जागेवर विजय मिळविता आला नाही। विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून महापालिका निवडणुकीकडे पाहिले जात होते। यामध्ये यंदा पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाने उडी घेतली होती। काही प्रादेशिक पक्षाने देखील ही निवडणूक लढविली, मात्र काही पक्षांना मोजक्या जागांवर समाधान मानावे लागले। आप पक्षातील बहुतेक उमेदवारांनी पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढविली। आपसाठी ही निवडणूक सोपी नव्हती, तरीही त्यांनी या रणसंग्रामात उडी घेतली होती। नवखे उमेदवार असल्याने मतदारांनी त्यांना नाकारल्याचे दिसून आले। दिल्लीत केलेला करिश्मा त्यांना बेळगाव दाखवता आला नाही। मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, पण त्यात फारसे यश मिळाले नाही। आपला पुन्हा एकदा अपयश आले आहे। येत्या काही महिन्यात तालुका पंचायत, जिल्हा पंचायत व विधानसभा निवडणुका आहेत, याचा अभ्यास करावा लागणार आहे। आप जरी 27 जागांवर निवडणूक लढविला असला तरी 10 जागा नक्की निवडून येतील असा त्यांना विश्वास होता। तशी आखणीही त्यांनी केली होती, मात्र त्यांच्या बदरी शेवटी निराशाच पडली।